शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे और सांसद राहुल शेवाले ने की लोगों से लाइव संवाद। माननीय राहुल शेवाले साहब यांच्या ई कार्य अहवालाचा आणि ई कार्य अहवाल पुस्तकेचं असं हे आज लोकार्पण सोहळा करण्यात आलेला आहे। म्हणजे आज ज्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक माध्यम ज्या प्रकारे पुढारलेली आहेत तर इलेक्ट्रॉनिक माध्यमात सुद्धा आम्ही कुठे कमी नाही किंवा आम्ही त्याचा वापर करायला कमी नाही। त्या उद्देशाने आज ई कार्य अहवाल आणि घराघरात शेवाळे साहेबांनी काम काय केलंय हे पोचायला पाहिजे प्रत्येक नागरिकाला। खासदारांची कामं जर बघायला गेली तर पूर्ण देशाचं एक कामकाजाचं परिपत्रक असतं आणि त्या उद्देशाने खासदार कारण आम्हाला वाटतं की खासदारांना यावं आणि आमचे टॉयलेट बघावेत, खासदारांनी गल्लीतल्या लाईट बघावेत। पण खऱ्या अर्थानं देशाला जर आर्थिक आधुनिक आणि महासत्तेकडे न्यायचं असेल तर प्रत्येक खासदार हा एक कार्यक्षम असणं गरजेचं आहे आणि ते कार्य तप्तरता तो कार्यक्षमपणा खासदार राहुल शेवाळेने दाखवून दिला आहे। मला अभिमान वाटतो की मी आज त्या दक्षिण मध्य मुंबईचा मतदार आहे, मी तिथला नगरसेवक आहे की ज्याचं नेतृत्व राहुल शेवाळे साहेब करतात। कारण की आज तुम्ही पाहिलं तर सर्वात जास्त उपस्थिती त्या संसदेत देणारा खासदार, जवळजवळ 87% उपस्थिती त्यांनी दिली, 700 ते 800 प्रश्न जे प्रश्न आमच्या देशाच्या संदर्भात आहेत आमच्या विभागाच्या संदर्भात आहेत प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडणारा खासदार आणि काही असे प्रश्न त्यांनी घेतलेत की ज्या प्रश्नांना वाचा फोडणं ही खरंच गरज होती आणि त्या प्रश्नाला वाचा घातल्यानंतर तुम्ही बघाल की आज प्रत्येक प्रश्नामध्ये मग तो इंदू मिलच्या प्रश्नाच्या जागेच्या बाबतीत प्रश्न असेल, मग तो चैत्यभूमीच्या ज्योतीचा प्रश्न असेल, छत्रपती शिवाजी स्मारक आणि आत्ताच नुकत्याच आलेल्या ह्याच्यामध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुद्धा सतत ज्योत तेवत असायला पाहिजे म्हणून त्या ज्योतीसाठी सुद्धा साहेबांनी काम केलेलं आहे। प्रभादेवीचं एल्पिस्टनचं प्रभादेवी असेल, एल्पिस्टनचा इतिहास हा न पुसता प्रभादेवी जी ती आमचे एक मुंबईचं एक आराध्य दैवत आहे त्या प्रभादेवीच्या स्टेशनला नाव द्यायचं अशी एक नाही अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाला त्यांनी हात घातलेला आहे। विभागातल्या आरोग्याकडे तर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लक्ष दिलं आहे की प्रत्येक विभागात त्यांच्या मोफत फिरते दवाखाने आणि लोकांची तब्येतीची काळजी पण घेतली जाते आणि त्यांना मोफत औषध पुरवठासुद्धा केला जातो। लोकांचं आरोग्य असेल, शिक्षण योजना असतील, विमा योजना असेल, 34 ते 5 सर्वात मोठा निर्णय जो झालेला आहे जो देश पातळीवर झालेला आहे जो पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली त्या प्रश्नाचं ज्याला ज्या प्रश्नामध्ये शिवाय साहेबांचा हिरीने भाग घेतलेला ती 18 ते 70 वयोगटातील विमा योजना अशी असंख्य कामं आहेत। त्यामुळे उद्याचा येणारा प्रचार ही औपचारिकता असणार। खरं म्हणजे आम्ही खासदारांचा राहुल शेवाळे साहेब खासदारांचा प्रचार एक विजय खासदार म्हणूनच उद्या जनतेपर्यंत जाणार आहोत कारण शेवटी काय आहे की कामं बोलतात। मैं एक लाईन मी ये कहूंगा की आज के जमाने में जो स्मार्ट युग कहा जाता है ये स्मार्ट युग में स्मार्ट पद्धति से काम करने वाले स्मार्ट खासदार जिन्होंने आज अपने कार्य अहवाल का प्रकाशन हमारे पक्ष प्रमुख उद्धव साहब ठाकरे मातोश्री पे किया, लेकिन इस कार्यक्रम में सबको हमारे सब कार्यकर्ताओं को पदाधिकारियों को सहभाग होना चाहिए। इसके लिए उन्होंने पूरी लोकसभा में जितनी 6 विधानसभा है उस 6 विधानसभा में हर एक जगह पर इस तरह की व्यवस्था की है कि हर एक शाखा प्रमुख हर एक भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता हर एक RPI का पदाधिकारी यहाँ पर शामिल हो सके, इस कार्यक्रम में समारोह में शामिल हो सके, इसलिए ये व्यवस्था की थी। और इस व्यवस्था से हमें ये दिखता है कि 5 साल तो उन्होंने बहुत अच्छी तरह से काम किया है और हमें ये विश्वास है कि आने वाले 5 सालों में भी चुन के तो आने वाले हो आने वाले 5 सालों में भी जो जो प्रलंबित काम उन्होंने आज यहाँ पर बताए वो सारे पूरे होने वाले हैं। हम लोग भाग्यशाली है सब शिवसैनिक की पहला खासदार सब पूरे महाराष्ट्र में जो लाइव एक शिवसैनिक के साथ पक्ष प्रमुख हमारे उद्धव जी हमसे सामने हमारे से बात कर रहे थे। आज बहुत खुशी हुई हम लोग को देख कर कि एक डिजिटल इंडिया जो एक कहा जाता है तो आज हमारे खासदार दक्षिण मध्य मुंबई के राहुल शेवाळे साहेब उन्होंने हमारे सर्व शिवसैनिकों को अच्छा मार्गदर्शन किया और एक योजना आज पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब के हस्ते
जो हमारे फाउंडर मेंबर जो बाला साहब ने हमेशा बोला करते थे कि जो शिवसेना का जो ये फाउंडर रहता वो गढ़ प्रमुख, और वही शिव सम्मान्य शिवाले साहब ने आज गढ़ प्रमुख की जो बीमा योजना है वो उनके हाथ से उद्घाटन किया। हम सर्वे शिवसैनिका अपने आप को एक भाग्यशाली मानते कि एक खासदार जो शिवसैनिक से लेके गढ़ प्रमुख का मतलब विचार हम लोग का करता है, तो आज हम लोग को बहुत खुशी है उस चीज़ की। कैमरामैन रोशन गायकवाड़ के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र, मुंबई।